हॅलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू गुरुवरी अकॅडमी. फ्रेंड्स, आजच्या या सेशनमध्ये आपण तुमच्या 25व्या पाठाचा, ज्याचं नाव आहे ढोल, त्याचं स्वाध्याय पाहणार. आता ढोल हा एक वाद्य, पण त्या वाद्याची खासियत काय, तर ते खासियत समजते तुम्हाला या पाठातून. तर या पाठाचा लेखक आहेत संजय लोहकरे. तर यांनी या पाठामध्ये सातपुडा पर्वत रांगेमध्ये ढोल या वाद्याचं किती महत्व आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला. तर बघा, सातपुडा पर्वत रांगेमधली जी होळी आहे, तर ती होळी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामागचं कारण काय, तर आपली जी होळी आहे, तर त्या होळीच्या 15 दिवस अगोदर या होळीला त्यांच्याकडे सुरुवात होते. त्यांची दांडा पूजा असते आणि तिथूनच ते लहान लेकरांची होळी साजरी होते. लहान मुले त्या होळीभोवती फिरतात आणि त्या ठिकाणी ते होळीभोवती नाच करण्याचा, नृत्य करण्याचा सराव करतात. आणि मग त्यानंतर तिथून बरोबर 15 दिवस, त्या 15 दिवसांनी आपली होळी असते आणि त्या 15 दिवसामध्ये ढोलाचा आवाज घुमतो. मग लेखक ज्या ठिकाणी, ज्या आदिवासी भागामध्ये राहायचे, त्या ठिकाणी आमच्या ढोला नावाचा एक व्यक्ती होता. तो ढोल वाजवण्यामध्ये इतका पटायत होता, जसं जणू की त्याचं जन्मच तो ढोल वाजवण्यासाठी झाला असावा. मग त्या ढोलाचे सर्व कसब त्याला माहिती होते. तो इतका बेभानपणे ढोल वाजवायचा होळीला, की सगळी तो ढोल वाजवायला थांबला की तो रात्रभर अगदी बेभानपणे तल्लीन होऊन ढोल वाजवायचा. पण या वर्षीच्या होळीला काहीतरी भलतंच झालं आणि जशी जशी होळी बंद होऊ लागली, तसे तसा ढोलाचा आवाज बंद झाला आणि आमचा ढोला कोसळून गेला. मग त्यानंतर तिथे एक व्यक्ती येते. त्या व्यक्तीचं नाव होत बघा, तर त्या व्यक्तीचं नाव होतं जंगला भगत. आणि त्यांनी स्पष्ट करून सांगितलं किंवा त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला की मनुष्य एक दिवस जन्माला आलेला आहे, तर तो एक दिवस निश्चितपणे त्याचा मृत्यू होणार आहे. आणि याच कारणाचं किंवा आमच्या ढोल्या गेला याचं दुःख लेखकाच्या मनात होतं. पण या सर्वांमधून सर्वात जास्त उल्लेख झालेला शब्द तो म्हणजे ढोल. आणि ही जी काही कथा आहे, ही हा जो काही पाठ आहे, तो संपूर्णपणे ढोल या शब्दाभोवताली फिरत असतो. आता तुम्हाला पाठाचा परिचय व्यवस्थितपणे समजला असेल, तर बघा या पाठाच्या स्वाध्यायाकडे आपण वळूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न, आदिवासींच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे? उत्तर, आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे. दुसरे वाक्य, अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता? उत्तर, अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात आमच्या ढोल्या प्रसिद्ध होता. त्यानंतर, आमच्या ढोल्याने कोणती शपथ घेतली? उत्तर, यंदाच्या होळीत आपल्या ढोलाच्या आवाजानं अख्खा सातपुडा दणानं सोडू अशी शपथ आमच्या ढोलाने घेतली होती. त्या पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधला पहिला प्रश्न, सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचं वर्णन करा. त्यामध्ये बघा, सातपुडा परिसरात कंदमुळं, फळे व पाना फुलांनी बहरलेलं घनदाट जंगल आहे. त्या जंगलात निसर्गाच्या सोबतीनं आदिवासी लोक आपलं जीवन जगत होते. या आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षाचा इतिहास आहे. त्या पुढे बघा की आमच्या ढोल वाजवण्याचं वैशिष्ट्य काय होतं? उत्तर, अख्ख्या सातपुड्यात आमच्या उत्कृष्ट ढोल वाजवण्यात पटाईत होता. आमच्या ढोल वाजवू लागला की वाड्या वाड्यांवरची माणसं ढोलाच्या दिशेने नाचत नाचत येत असत. न थकता रात्रभर ढोल वाजवण्यात आमच्या तरबेज होता. त्या पुढचा प्रश्न, ढोल कसा तयार करतात? उत्तर, आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून ढोलाचा सांगाडा तयार करतात. त्यावर ताण होऊन कातडी चढवतात. कुणी ढोलाचे पानं बसवतात, तर कुणी दोऱ्या आवळतात. अशा प्रकारे ढोल तयार करतात. त्या पुढे बघा, ढोलाच्या रूपानं आमच्या आपल्यातच राहीन हे पटवून देण्यासाठी भगतनं काय सांगितलं? उत्तर, भगत म्हणाले की प्रत्येकाला मरण अटळे. आमच्याला उद्या सागाच्या झाडाखाली गाडलं जाईल. आमच्याचा देह मातीचा, त्याची मातीच होईल हो. त्या मातीची बी रुजेल, त्यातून सागाचं मोठं झाड येईल, त्याचा कुणीतरी ढोल बनवेल आणि तो ढोल पुन्हा वाजू लागेल. आणि अशा प्रकारे ढोलाच्या रूपानं आमच्या आपल्यातच राहील. इथे आपला हा दुसराही प्रश्न संपतो. आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळतोय. आपला तिसरा प्रश्न बघा, वाक्यात उपयोग करा. त्यामध्ये बघा, असं म्हणतात गुगणं म्हणजे वारकऱ्यांचा, आता वाक्यात उपयोग आपण करतोय, वारकऱ्यांचा गजर असमंतात घुमत होता. दुसरा वाक्यप्रचार, पटाईत असणं बाल शिवराय तलवार चालवण्यात पटाईत होते. त्या पुढे बघा,
देवाला दणाणून सोडणं पांडुरंग पांडुरंग या आवाजाने संपूर्ण पंढरपूर दणाणून सोडलं. त्यानंतर शपथ घेणं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शेवटचं रिंगण धरणं शाळेच्या मैदानात आंधळी कोशिंबीर खेळण्यासाठी मुलांनी रिंगण धरलं. तर पुढचा आणि या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, तुम्ही होळी हा सण कसा साजरा करता त्याचं वर्णन करा. याचं उत्तर बघा की आम्ही होळी हा सण सामूहिकरित्या साजरा करतो. लाकडे जाळून प्रत्येकाच्या घरी होळी न पेटवता कॉलनीतील मंदिराजवळ एक छोटी होळी पेटवण्यात येते. कॉलनीतील सर्वजण जमा होतात आणि होळीची पूजा करतात. काही माणसं होळीच्या दिवशी त्यांची व्यसनं सोडण्याची शपथ घेतात. मागील वर्षी शपथ घेतलेल्यांचे व्यसन सुटलं असेल तर त्यांचा सत्कार करण्यात येतो. अशा पद्धतीने आपला या पाठाचा स्वाध्याय या ठिकाणी संपतो. आय होप तुम्हाला हा संपूर्ण स्वाध्याय व्यवस्थित पद्धतीने समजला असावा. तरी सुद्धा तुम्हाला या ओव्हरऑल सेशन मध्ये काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. अशाच पद्धतीने आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवरी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, या पुढील यापूर्वीच्या पाठांचे स्वाध्यायांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 5वी मराठी, मराठी व सेमी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा. त्याचप्रमाणे हे सर्व व्हिडिओज या पाठाच्या संदर्भातील नोट्स, असाइनमेंट, टेस्ट हे सर्व तुम्हाला गुरुवरिया अकॅडमी या ऍप्लिकेशन वरती मिळेल. त्यासाठी प्ले स्टोअर वरती जा, गुरुवरिया अकॅडमी सर्च करा आणि आपलं हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. हे ऍप्लिकेशन सर्वांसाठी संपूर्णपणे मोफत आहे. या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला चॅट सेक्शनही देण्यात आलेलं आहे ज्या अंतर्गत तुम्ही पाठाचे किंवा स्वाध्याच्या संदर्भातील तुमचे डाऊट्स तुमच्या इतर क्लासमेट समोर ग्रुप डिस्कशन करू शकता. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपले टीचर सुद्धा, तर त्यांच्याशी सुद्धा तुम्ही डिस्कस करून तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करू शकता. खूप छान मार्क्स मिळवण्यासाठी, खूप छान पद्धतीने अभ्यास करण्यासाठी या ऍप्लिकेशनचा शक्य तितका उपयोग करण्याचा प्रयत्न करा. तशाच पद्धतीने या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळेल, तर त्याही ठिकाणी जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्याही लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, तर त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर फ्रेंड्स, या ठिकाणी आपण थांबूया, लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्समध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.